पनवेल शहराची परंपरा असलेली शोभायात्रा ही बुधवारी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त गेल्या 24 वर्षांपासून नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शोभायात्रा ही मोठ्या उत्साहात काढण्यात आली. या यात्रेत रामस्थ, लेझिम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसंच पारंपरिक वेशभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या शोभायात्रेत भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले असून त्यांनी सर्वांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. तसंच उत्कृष्ट नियोजनाबद्दल नववर्ष स्वागत समितीचं अभिनंदन केलंय. या शोभायात्रेची सांगता ही रामरामाच्या गजरानं झाली. हिंदू नववर्षाचं स्वागत करण्याकरता नववर्ष स्वागत समितीच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा ही पनवेलमध्ये काढण्यात येते. 1998 पासून ही परंपरा अविरत सुरू असून यंदाचं या शोभायात्रेचं 24वं वर्ष होतं. या यात्रेला पनवेल शहरातील वडाळे तलाव इथे गायत्री मंत्राचं पठण करून सुरुवात झाली. त्यानंतर श्री जाखमाता, गावदेवी मंदिर, प्रभुवळी, जुने प्रांत ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पथ, श्री विरुपक्ष महादेव मंदिर, जय भारत नाका, लोकमान्य टिळक पथ असं मार्गक्रमण करत स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात रामनामाच्या गजराने या शोभायात्रेची सांगता झाली. या यात्रेत महिला तसंच लहान चिमुकले पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येनं सहभागी होते. तसंच विविध संस्थांच्या वतीने यात्रेदरम्यान सामाजिक विषयांसंदर्भात जनजागृती करण्यात आणि इतर विविध मंडळांच्या वतीने यात्रेमध्ये आलेल्या नागरिकांना पाणी सरबतचं वाटप करण्यात आलं. यामध्ये पनवेल महिला वकील वर्गाच्या वतीने बाईक रॅली, सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ इनरविल क्लब ऑफ पनवेल आणि युवा नेते केदार भगत व मित्रमंडळाच्या वतीने सरबतचं वाटप करण्यात आलं. रुधिर सेतूच्या वतीने रक्तदान हेच श्रेष्ठदान या संदर्भात जनजागृती तसंच विविध संस्था आणि मंडळाच्या वतीनं पथनाट्य लाठीगाठीचं सादरीकरण करून लक्ष वेधून घेण्यात आलं. या यात्रेदरम्यान पनवेल शहर पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, विक्रांत पाटील, प्रदीप सावंत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष अमित ओझे, उपाध्यक्ष सुनीता खरे, सचिव अविनाश कोळी, माधुरी गोसावी, प्रथमेश सोमण, ज्योती कानेटकर, भाजप सोशल मीडिया सेलचे प्रसाद हनुमंते, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस उपनिरीक्षक महाडिक, वाहतूक शाखेचे अधिकारी पत्रकार संजय कदम, प्रीतम म्हात्रे, गुरुनाथ तांडे, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, देवांशु प्रभाळे, सुमित झुंजाराव, अपूर्व ठाकूर यांच्यासह विविध संस्था, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज पनवेल शहरामध्ये विविध मान्यवर उपस्थित झाले. विविध संस्था यांनी सुद्धा या शोभायात्रेला अधिक भव्य बनवण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक लहानग्या मुली, लहान मुलं ही पारंपरिक वेशभूषेमध्ये आली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला वाटणारा अभिमान आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण त्यांची पूजा करतो, ते महाराज आणि मावळ्यांच्या वेशात काही आले. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं लेझिम पथक असेल, ढोलताशा पथक असेल आणि त्याचबरोबरीनं अगदी पारंपरिक नऊवारी वेशामध्ये आमच्या सर्व लहानग्या भगिनी आल्या आणि सर्व उत्साहामध्ये सहभागी झालेले विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण सर्वांना या नव्या वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो. हे नववर्ष आपण सर्वांना सुखसमृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशा आपण सर्वांना शुभेच्छा देतो. या नव्या वर्षामध्ये आपण सर्वांचे संकल्प सिद्धीस जावो. या स्वागत यात्रेच्या निमित्तानं समितीनं आपण सर्वांना आवाहन केलं आणि प्रचंड असा प्रतिसाद आपण सर्वांनी मिळून दिलेला आहे. मी समितीने, समितीच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, अगदी परवा पाऊस पडला पण काल रात्री पुन्हा जागून या सर्व पताकांनी हे शहर सजवलं, मी आपल्या सगळ्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषत्वानं अभिनंदन त्यांचं की जे पनवेलकर आहेत आणि पनवेल हा ज्यांचा स्वाभिमानाचा विषय आहे, त्या सर्वांनी आम्हाला पनवेलकर म्हणा, जुने पनवेलकर म्हणू नका म्हणून ज्यांनी ज्यांनी फलक लावले त्या सगळ्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो.
विविध उपक्रम सातत्याने नववर्ष स्वागत समिती आयोजित करत असते आणि पनवेल महापालिकेनं जसं पनवेल शहर सजवण्यासाठी प्रयत्न केलाय तसं आपापल्या परीनं आपण त्या सौंदर्यात भर घातले आणि पनवेल हे आपलं पनवेल आहे आणि आपलं पनवेल हे सुंदर पनवेल आहे असं अभिमानानं म्हणता येईल. यासाठी आपण सर्वजण यात सहभागी झालात. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन टाकतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.